करवीर तालुक्यातील कुडित्रे येथे एका मद्यपिने लाकडी दांडक्याने जंबा भगवंत साठे या 65 वर्षीय वृद्धाचा खून केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. खून करून मारेकरी पळून गेल्याने दिवसभर गावात तनावाचे वातावरण होते. आज सकाळी 7 सुमारास साठे हे चौकात गावकऱ्यांसोबत बोलत थांबले होते. त्यावेळी रतन भास्कर याने अचानक येऊन लाकडी दांडक्याने साठेंच्या डोक्यावर सपासप वरवी घाव घातले. या हल्ल्यात साठे यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी घाबरून तेथून पळ काढला. मारेकरी रतन भास्कर हा एका शेतकऱ्याची दुचाकी घेऊन तेथून पसार झाला. रतन याच्यावर 10 वर्षापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. तो व्यसनी असून माथेफिरूसारखे वागत असल्याचे समजते. घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी मारेकऱ्याला पकडेपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने गावात तणाव निर्माण झाला. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. खुनाचे नेमके कारण अद्याप समजले नसून करवीर पोलीस पुढील तपास करीत आहेत. बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.